निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी आज अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं केलं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. बँकांच्या बुडीत कर्ज एनपीए संबंधित अध्यादेशाला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी. बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्तीलाही मान्यता. रिझर्व्ह बँकेला दिले अधिक अधिकार. 6 दक्षिण आशियाई देशांमध्ये दूरसंवाद प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी इस्रो आणि GSAT-9 या उपग्रहाचं अवकाशात प्रक्षेपण करणार. राष्ट्रीय सैन्य रणनीती सुरक्षा संरचनेला लवकरच अंतिम रूप देण्यात येणार, ज्यामुळे देशासमोरील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला प्रभावी पद्धतीनं करता येऊ शकेल. लष्कर प्रमुख बिपिन रावत. भारताचा कोणताही राजकीय धर्म नाही. अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या संरक्षणाची भारतीय संविधानात तरतूद आहे. महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत केलं स्पष्ट. दलाई लामांच्या अरुणाचल भेटीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत होणाऱ्या रशिया चीन आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित राहायला चीननं दिला नकार. मराठा आरक्षणाचा प्रश्न मागास प्रवर्ग आयोगाकडे पाठवायला परवानगीची गरज नाही. राज्य सरकार योग्य निर्णय घ्यावा. शिफारशींबाबत संबंधितांना न्यायालयात याचिका दाखल करता येईल. मुंबई उच्च न्यायालय. आधार कार्डाला प्राप्तीकर परताव्याशी जोडण्याविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी पूर्ण, मात्र सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला. जागतिक सुवर्ण परिषदेनं जारी केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत 15% वाढ. मागणी 123.5 टनावर गेली. उद्योगाला बळकटी येण्याची आशा व्यक्त. सर्व श्रेणींच्या करदात्यांसाठी प्राप्तीकर विभागानं वर्ष 2017-18 करता ई फायलिंगची व्यवस्था पूर्ण केली असून सर्व आयटीआर प्रपत्र incometaxindiafiling.gov.in वर उपलब्ध. जागतिक फुटबॉल महासंघानं जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताला मिळालं 100वं स्थान. 21 वर्षांनंतर घेतली विक्रमी झेप, तर आशियाई गटात भारत 11व्या स्थानावर. चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड त्वरित जाहीर करण्याचा प्रशासकीय समितीचा बीसीसीआयला आदेश. गुंडप्पा विश्वनाथ, संदीप पाटील, सचिनसह इतर माजी क्रिकेटपटूंची संघ पाठवण्याची मागणी. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या महिला हॉकी मालिकेसाठी 20 सदस्यीय संघाचं नेतृत्व रितू राणीकडे, तर उपकर्णधारपदी सुशीला चानूची निवड. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सिंधूची 4थ्या स्थानावर घसरण, तर सायना नेहवाल 9व्या क्रमांकावर. पुरुष एकेरीत अजय जयराम 13व्या स्थानावर. अजलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये आज भारताची लढत यजमान मलेशियासोबत. स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला विजय मिळवणं आवश्यक.